कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन होण्याबाबत कुणाचंही दुमत नाही. गणेश उत्सवानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेण्याबाबत आग्रह धरू, हा प्रश्न लवकरच निकाली लागेल अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान शाहू मिलच्या 12 एकर जागेवर स्मारक उभारू आणि उर्वरित 24 एकर जागेत लोकांना रोजगार देण्यासाठी गारमेंट पार्क उभारण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं या मागणीसाठी आज बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूरला सर्किट बेंच मिळावं यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली तर हा प्रश्न निकाली लागेल, यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होण्याबाबत कुणाचंही दुमत नाही. गणेश उत्सवानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्किट बेंचचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं ठोस आश्वासन बार असोसिएशनला मिळालं. याचा निर्णय जो आहे तो हायकोर्टाने घ्यायचा आहे. हायकोर्टाचं म्हणणं असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर आमची भेट झाली, बैठक झाली की करू. त्यामुळे आज सगळं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना ती भेट लवकर तुम्ही घ्या, हायकोर्ट जजची, हायकोर्ट चीफ जस्टिसची, ह्या फॉलोअप मी करावा पाठपुरावा करून आले होते आणि मी मान्य केलं की थोडी गणपतीची धावपळ जी आहे ती संपू दे, सुट्ट्या पण खूप आहेत आणि मी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून ही जी भेट आहे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि मुख्यमंत्री महोदय ही लवकरात लवकर करतो. त्याच्यातून हायकोर्टाने निर्णय द्यावा किंवा तुम्ही ह्या ह्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला उपलब्ध करून द्या असं जे काही ते चर्चेत निष्पन्न होईल. एक दुसरीकडं शाहू मिलच्या जागेबाबत सर्वपक्षीय कृती समितीनं नामदार पाटील यांना ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. शाहू मिलच्या 12 एकर जागेत स्मारक उभारू आणि उर्वरित 24 एकर जागेत लोकांना रोजगार देण्यासाठी गारमेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला जाईल असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं. आपल्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन करायला लागेल, स्मारकही करायला लागेल आणि उद्योगही करायला लागेल. कारण शाहू महाराजांनी हाताला काम मिळावं अशा भूमिकेतून शाहू मिल सुरू केली. अभ्यास केल्यानंतर उत्तर सापडलं, 12 एकर लँड त्यातली अशी आहे की ती हेरिटेज आहे, त्यामुळे तिथे स्मारकच करावं लागेल आणि 24 एकर जागा अशी आहे की जिथे आपल्याला उद्योग सुरू करता येईल. मी माझ्या खात्याला तातडीने ह्या विषयावर प्रस्ताव करायला सांगितलं आहे की एका बाजूने स्मारक चालू राहील, त्याचं डिझाईन तयार करा आणि एका बाजूने एखादी मिल, मग ती टेक्सटाईल मिल असेल, ते गारमेंट पार्क असेल, असं काहीतरी व्हायबल प्रपोजल काढा की ज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे सरकारने पैसे 10% टाकायचे, एखाद्या इंडस्ट्रीने 90% टाकायचे, त्यांना जागा मोफत वापरायला मिळेल. मोफत म्हणजे ती सरकारची इन्व्हेस्टमेंट मानली जाईल. अशा प्रकारचं एक प्रपोजल तयार करू आणि लवकरात लवकर 36 एकर ही जागा आहे, मध्यवर्ती ठिकाणी जागा आहे, त्या ठिकाणी इमारती बांधून आपण नाहीते उद्योग करू नये. आपण याचं शाहू महाराजांच्या जीवनाचं दर्शन करणारं स्मारक आणि इंडस्ट्री दोन्ही केलं पाहिजे. 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं 400+ खासदार निवडून आणण्याचं लक्ष असेल असंही नामदार पाटील यांनी सांगितलं. कोरोनामुळे गेली 2 वर्ष शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत, याकडे लक्ष वेधलं असता क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.